फक्त एवढ्या सभा होतात महाराष्ट्रामध्ये, सन्मान्य उद्धव साहेबांची होत असेल, पवार साहेबांची होत असेल, अशा कुठल्या सभेमध्ये तुम्ही अटी टाकलेल्या की 15,000 लोक आली पाहिजे, 10,000 लोक आली पाहिजे? आम्हाला त्या अटी काय टाकल्या? याचं कारण स्पष्ट आहे, पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव होता आणि अशा प्रकारचा गुन्हा राजसाहेबांवर जाणीवपूर्वक टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो त्यांनी केलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबाद इथल्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 1 मेला औरंगाबादेत राज ठाकरेंची प्रत्युत्तर सभा झाली होती. या सभेत केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तींचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. गुन्हा नोंदवते वेळी पोलिसांनी राज ठाकरेंचा उल्लेख हा प्रमुख आरोपी असा केलाय. त्यामुळे नेमका राज ठाकरेंवर गुन्हा नोंद का झालाय, यामागची कारणं काय आहेत? तर राज ठाकरेंवर 116, 117, 153 आणि 137 या कलमांतर्गत गुन्हा नोंद झालाय. या कलमांचे अर्थ आपण समजून घेऊ. 153 कलम म्हणजे दोन गटात वाद निर्माण करणं, 116 कलम म्हणजे गुन्हा करण्यास मदत करणं, 117 कलमाचा अर्थ गुन्ह्याला मदत करणं, चिथावणीखोर भाषण करणं. हाती येत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार राज ठाकरेंनी 16 पैकी 12 अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळते. 135 कलम अंतर्गतही राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. या कलमाचा अर्थ म्हणजे पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचं उल्लंघन करणं असा होतो. राज ठाकरेंवर गुन्हा नोंद झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया यायला लागल्यात. अशा प्रकारचे गुन्हे हे नेहमी दाखल होत असतात, नवीन काही नाही. आमच्यावर पण झालेत, आमच्या लिखाणावर झालेत, आमच्या वक्तव्यावर झालेले आहेत. साहेब, कोणी कायद्याचं उल्लंघन कोणी करत असेल, ते व्यक्ती किती मोठे असू द्या, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. चिथावणीखोर भडकाऊ भाषणं देणं, आता सामनावरती त्या कलमाखाली अनेक गुन्हे आहेत आमच्या अगरलेखावर, त्यात असं वेगळं असं काय, नवीन असं काय? तो बघा, अल्टिमेटमवरती राज्य चालत नाही. या इकडल्या यंत्रणा सक्षम आहेत, नेतृत्व सक्षम आहे, सरकार भक्कम आहे. कोणी जर हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं करत असेल, तर मला असं वाटतं ते सगळ्यात मोठी चूक करतील आणि स्वतः एक्सपोज होतील. ठाकरे सरकारकडून जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवण्यात आलाय, अशा कुठल्याही दबावाला मनसैनिक बळी पडणार नाही, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मला या गोष्टीची आधीच कल्पना होती, ज्या पद्धतीने अटी आणि शर्ती आमच्यावर लादल्या गेल्या, जाचक अटी आणि शर्ती. मुळात असं आहे की मला सांगा, आता एवढ्या सभा होतात महाराष्ट्रामध्ये, सन्मान्य उद्धव साहेबांची होत असेल, पवार साहेबांची होत असेल, अशा कुठल्या सभेमध्ये तुम्ही अटी टाकलेल्या की 15,000 लोक आली पाहिजे, 10,000 लोक आली पाहिजे? आम्हाला त्या अटी काय टाकल्या? याचं कारण स्पष्ट आहे, पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव होता आणि अशा प्रकारचा गुन्हा राजसाहेबांवर जाणीवपूर्वक टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो त्यांनी केलेला आहे. पण अशा कुठल्याही गोष्टीला महाराष्ट्र सैनिक घाबरणार नाही. महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, राणा दाम्पत्य ते अगदी अभिनेत्री कंगना रनौतपर्यंत ठाकरे सरकारनं गुन्हे नोंदवलेत. त्यात आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही गुन्हा नोंदवण्यात आलाय. याविषयी तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.